माननीय अनुजाताई देशमाने मॅम, उपमहानिरीक्षक सीआयडी पुणे, प्रचंड अशा टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. वृषालीताईंना विनंती की आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावं. 1992 साली MPSC परीक्षा पास होऊन पोलीस उपनिरीक्षक म्हणून महाराष्ट्र पोलीस दलात रुजू झाल्या. त्यांनी मुंबई शहर येथे विमानतळ सुरक्षा विभाग, बांद्रा पोलीस स्टेशन, पुणे येथे देखील सहकारनगर, वाजे पोलीस स्टेशन, स्वारगेट पोलीस स्टेशन अशा अनेक पोलीस स्टेशन्समध्ये त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे. 2018 ते आजपर्यंत त्या उपमहानिरीक्षक सीआयडी पुणे येथे कार्यरत आहेत. 2001 साली त्यांना बेस्ट डिटेक्शन ऑफिसर इन पुणे सिटी हा अवॉर्ड देखील प्राप्त झालेला आहे. तर ही मोठी जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे आणि माझ्या खांद्यावर असणाऱ्या ह्याचं म्हणजे ओझं नाही आहे, ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती मला पार पाडायची. म्हणजे माझ्या 31 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये ही पार करत आलेली मी. म्हणजे मी कायम म्हणायची, म्हणजे आमचं दिवाळी सण किंवा काहीही असो आम्ही रस्त्यावरच असतो. म्हणजे मलाही फार छान वाटायचं की छान महिला तयार होऊन चाललेल्या आहेत आणि आम्ही रस्त्यावर युनिफॉर्म उभा आहेत. पण आनंद वाटायचा आम्हाला की हेच आमचे दागिने, हेच आमचे मंगळसूत्र आहे आणि ते आम्ही आनंदाने स्वीकारलेलो होतो कारण हे समाजासाठी स्वीकारलेले आहे आम्ही. म्हणजे MPSC मध्ये येताना त्यावेळेस मला असं वाटलं नव्हतं की 92 साली मी जेव्हा खात्यात आले तेव्हा मला इतकं याची जाणीव नव्हती की मला इथे आल्यानंतर काय फेस करावं लागणार काही नाही. कारण इंटरव्ह्यूमध्ये मला सगळ्यात पहिला मोठा प्रश्न विचारला होता मॅडम की तुम्ही या खात्यात येत आहे, हे पुरुषप्रधान संस्कृतीचं आपलं समाज आहे आणि अशा ह्याच्यात तुम्ही स्त्री म्हणून काय काम करणार. त्यावेळेस म्हणजे मला कुठल्या राजकीय याच्यात हे जायचं नाही पण एक स्त्री म्हणून इथे मी त्यांना तेच उत्तर दिलेलं होतं की राणी लक्ष्मीबाई आपल्यासमोर आहेत, इंदिरा गांधी आपल्यासमोर आहे, 17 वर्ष राज्य केले होते आपल्यावर, अशा काही स्त्रिया आहेत आणि त्या आपल्या समोर असताना आपण मला हा प्रश्न विचारता. उलट प्रश्न मी त्यांना विचारला होता. मी म्हटलं आपलं काही सिलेक्शन होत नाही, आपलं काही होणार नाही आता इथे, पण झालं सिलेक्शन आणि आज मी तुमच्या समोर आहे. म्हणजे मला या ठिकाणी हे सांगायचं आहे की आपण आजपर्यंत म्हणजे 1909 साली जी क्रांती झाली ती आजपर्यंत आपण तो साजरा करतोय असं म्हणतोय पण त्यामागे फार मोठी करुण कहाणी आहे. जे आज आपण स्वातंत्र्य उपभोगतो आहे त्यावेळेस त्या महिलांनी जे काही त्रास सहन केलेला आहे त्यांच्यामुळे आज आपण हे स्वातंत्र्य आपण उपभोगतो आहे. पण ते कशा पद्धतीने उपभोगतो आहे हे मी इथे उभा राहिलेली आहे आणि मी आज या पोलीस खात्यात काम करत आहे त्यामुळे मी ते पाहू शकते. रोज येणाऱ्या माझ्याकडे केसेस, आज आपण सगळेजण आहे, मी मॅडम मी थोडा वेळ घेणारच आहे, 2 मिनटं गेले तरी दिले तरी, पण आज मला हा स्टेज दिलेला आहे तर मी मला सांगावंसं वाटणार आहे. आज या ठिकाणी सगळ्या नारी म्हणजे स्त्रीचा इथे सन्मान झा केलेला आहे आपण. म्हणजे त्यामागे जसं आपण म्हणतो की एका यशस्वी स्त्री पुरुषाच्या मागे एक स्त्री असती तर स्त्रीच्या मागेही पुरुषच उभा असतो. त्या पुरुष संस्कृतीचा देखील या ठिकाणी सन्मान आहे आणि इथे स्त्री पुरुष असं काहीही नाही आहे, दोन्ही समान आहेत. म्हणजे आज मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना कुठेही पुरुषाच्या मागे राहून मी काम करत नाही. मला ओळखणारे असेल किंवा काही, आज आम्ही बरोबरीने काम करतो, बरोबरीने ड्युटी करत असतो. काही लिमिटेशन येत असतात परंतु ते आम्ही पार करत असतो. त्यामुळे ते कुठेही न धरता आज मला तुम्हा सर्वांना एक सांगायचं आहे की ज्यावेळी मी इथून समाज पाहते तर आपला समाज कुठे जातं. मॅडमनी मगाशी एक सांगितलं की ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत, तर मी असं ठरवून आले ते वेगळं बोलायचं, पण आज हा प्रश्न उपस्थित केलेला आहे तोच तुम्हाला मांडायचा आहे की त्या या ठिकाणी तुम्ही मोठ्या म्हणजे समाजातून आलेला आहात, चांगलं कार्य करत आहात, पण हा फार मोठा प्रश्न आहे आज मॅडमनी जो उपस्थित केलेला आहे. तर जेव्हा मी पोलीस स्टेशनला काम करत होते मॅडम, म्हणजे सगळ्यांना सांगायचं आहे मला या ठिकाणी की माझ्याकडे केस आली, सांगितलं मॅडम दोन्ही आजी आजोबा घरात एकटेच राहत आहेत, त्यांची दोन्ही मुलं अमेरिकेमध्ये आहेत आणि वडील आता म्हणजे आजी एक्सपायर्ड झालेली आहेत आणि त्या बिचारे जे वृद्ध आहेत त्यांना काही करता येत नाही, आम्ही काय करायचं. चेअरमॅन आले आणि त्यावेळेस मी मला असं वाटलं की मी त्यांना सांगितलं ते आजोबा आहेत ना, मग त्यांच्या परवानगीने तुम्ही त्यांचा अंत्यविधी करा. मुलांना फोन केला, मुलं म्हणली आमच्याकडे वेळ नाही आहे. म्हणजे ही इतकी करुण परिस्थिती आज विदारक अशी समाजामध्ये निर्माण होऊ घातलेली आहे की आज आई वडिलांनी एवढं शिकून आज अमेरिकेला पाठवलेल्या मुलांना त्यांना वेळ नाही आहे आई वडिलांसाठी. आणि 1 वर्षानंतर आजोबा गेले, त्यावेळेस देखील मुलांना वेळ मिळाला नाही. शेवटी त्यांना फोन केला, ते म्हणले आम्ही तुम्हाला मनी ऑर्डर करतो, तुम्ही अंत्यविधी करा, आम्ही तुम्हाला मेल करतो. म्हणजे काय परिस्थिती आली समाजामध्ये आज हे विचार करण्याची आहे. आज पुन्हा एकदा मला म्हणजे या ठिकाणी असंच सांगावंसं वाटेल की आता गुन्हेगारी चाललं की मुलांना मॅडम सांग इथे फार छान काम करता येते,
म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्ती जे मुलं सामोरी गेलेली त्यांना सुधरवण्याचं देखील काम केलं जातं. म्हणजे आम्ही त्यासाठी भरपूर काम करतो, पण ते आम्ही युनिफॉर्ममध्ये करत असतो, आमच्या कायद्याच्या ह्याच्यात राहून आम्ही करत असतो, आमचे काही लिमिटेशन आहेत, पण त्यामुळे आम्हाला या लोकांची फार मदत होत असते आणि ते करत असतात. आज सर्वांना एकत्र येऊन काम करण्याची वेळ आलेली आहे, कारण समाज आपला फार वेगळ्या ठिकाणी जात आहे आता. कारण आज तरुण पिढीकडे जर पाहिलं तर जर आपण रस्त्याने जात असेल, म्हणजे परवा मी अक्षरशः गाडीतून येत होते तर मी माझ्या ड्रायव्हरला म्हटलं कॉर्नरला सकाळची 10 वेळ, म्हणजे वाईट वाटतं मला या मुलांचं पाहताना की ती मुलगी अगदी कॉर्नरला उभा आहे, सिगरेट पित उभा राहिलेली आहे. म्हणजे आपला समाज कुठे चालला आहे? म्हणजे आज मला असं सांगा असं वाटायला की ना, पुन्हा एकदा प्रत्येक घरामध्ये जिजाऊ जन्माला यायला लागेल आणि आपल्याला पुन्हा तिला घडवावं, मुलांना आपल्याला घडवावं लागणार आहे. तर हा सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. मला या स्टेजवरून फक्त हाच संदेश सगळ्यांना द्यायचा आहे, म्हणजे 2 मिनिटात हाच संदेश मला द्यावा असं वाटतोय की आज पुन्हा एकदा आपल्या सर्वांना पिढी आपल्याला घडवावी लागेल, त्यांना चांगलं शिक्षण द्यावं लागेल, चांगले संस्कार द्यावे. नुसतं शिक्षण न देता संस्कार द्यावे लागतील, तरच आपला देश असेल, आपला समाज असेल, आपण खऱ्या अर्थाने शिक्षित होऊ. मग तिथे फक्त ती जी आहे म्हणजे जिजाऊ फक्त घडवत नाही आहे, तर त्या घरामध्ये असणाऱ्या शिवबाला पण पुढे यावं लागणार आहे आता यापुढे. तर यामुळे आपण सगळ्यांनी मिळून हा समाज एक चांगला करण्याचा प्रयत्न करूया. आणि या ठिकाणी माझे 2 शब्दाचे 10 झालेले असतील मॅडम, पण मला जे सांगायचं आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मला या ठिकाणी बोलवलं, यांनी छान प्रकारे इथे प्रभातनी कार्यक्रम आयोजित केलेला आहे, नारीचा सन्मान करताय, पुरुषाचाही सन्मान आहे त्याच्याबरोबर असं मी सांगेल. कारण पुरुष नेहमी म्हणतात आमचा सन्मान कुणी करतच नाही, आमचं कुठे काय, म्हणजे हास्यास्पद असेल, परंतु तुमच्या हा आपल्या सगळ्यांचा सन्मान आहे जो करत आहात आपण. आणि या ठिकाणी पुरस्कार ज्यांना मिळालेले आहेत त्या सर्वांना देखील माझं सगळ्यांना माझ्याकडतर्फे शुभेच्छा आहे. पुढील कामगिरीकरिता मी सुईच इच्छिते. आणि या ठिकाणी माझे 2 शब्द समजते, जय हिंद, जय महाराष्ट्र.